ओ कसं वाटायला लागलंय हो, थँक्यू व्हेरी मच. आज कुंकू अर्चन आहे. मग म्हटलं लाल साडी नेसून जाऊया, आणि ही कधी नेसली जात नाही एवढी झगझगी, आणि त्यात जरा सिंथेटिक आहे वाटतं, त्यामुळे उकडतंय. मग आत्ता ह्या सीझनला छान. तर आज काका बसलेले आहेत, त्यांनी छान दिसतंय म्हणून सांगितलेलं आहे, आणि वर ते म्हणालेले आहेत बायकांचं बरं असतं बाई, किती छान छान नटून सगळीकडे जातात. खरंच आहे, तुम्ही मला मध्ये एकदा विचारलं होतं पुरुषांना काय आणता तुम्ही काकांना, बरमुडा आणि टी शर्ट, काय करू सांगा दुसरं. तर असो, तर आजचा आपला कुंकुमार्चनला जाण्याचा लुक, तर हे सिंपल सिंपल घातलेले, नवरात्रात जरा असे ऑक्सिडाइज्ड दागिने वापरायची फॅशन आहे. आणि तुम्हाला गंमत सांगते की हा ब्लाऊज आता माझा सैल झालेला आहे, तर नंतर संध्याकाळी आल्यावरती आता ह्याला टाचायला पाहिजे, म्हणून मी इथं पिन लावलेली आहे. अशी काही इलाज नाही, एक वर्ष जाड व्हायचं, एक वर्ष बारीक व्हायचं, हे पद्धतच आहे सगळ्याच बायकांची. हे बघा, हे आणूनसुद्धा आता 7-8 वर्ष झाली, किती 50 रुपयाला 2 वगैरे असतात. हे बघा किती छान दिसतंय, हे एक मंगळसूत्र मुद्दाम ह्याला मॅच, हे कानातले ह्यालाच होते. बघा बरं कसं वाटतंय, छान वाटतंय ना, मला तर खूप छान वाटतं. तुम्हाला छान वाटतंय की नाही, घरात असं वावरलेलं सगळ्यांना छान वाटतंय की नाही, उगाच गजरा बिजरा. म्हटलं आज कुंकुम अर्चन आहे तर म्हणून आंबाडा. आंबाडा म्हणजे काय माहितीये का, आंघोळीला घालतात लावतात ना तसं, असं नुसतं ही पिन लावलेली आहे, आंघोळीच्या वेळचीच नुसतं असं वर बांधलेले केस आहे, काही त्याला केलेलं नाही हे बघा. आणि आमच्या ब्लाऊजचं डिझाईन बघा, जेवढा ब्लाऊजचं डिझाईन, आजकाल ब्लाऊजच्या डिझाईनला फार फॅशन पद्धत आहे, म्हणजे काय ट्रेंडिंग आहे. ब्लाऊज छान पाहिजे एकदम, साडी सिंपल असली तरी, पण ही साडी सुद्धा सिंपल नाही. माझ्या एका भजन मैत्रिणींनी घेतलेली आहे, ऑनलाईन भजन मैत्रिणींनी, त्या शिरोळच्या नाहीत का नगराध्यक्ष होत्या त्या, त्यांनी मला नेसवली. पाटील, पाटील त्यांनी नेसवली. सोनलला पण एक नेसवली होती, मला पण एक नेसवली होती, मी लगेच शिवून घेतली. इंद्रायणी बरोबर ना, खूप छान म्हणतात त्या भजन वगैरे, तर त्यांनी नेसवली. आठवणी अशा राहतात बघा, साड्या असा असल्या ना बायकांच्या, ह्या साड्यांचं असं आहे, आठवणी राहतात. आता जवळजवळ 2 वर्ष आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, पण आठवण राहते मला ही साडी नेसताना नेहमी त्यांची आठवण येते. आणि म्हणून मी म्हणत असते छान द्या, कुणालाही देताना नेसलं जातं, उगाच काहीतरी द्यायचं म्हणून एक सुताड ब्लाऊज पीस द्यायचा, काहीतरी द्यायचं, मग ते काय आठवण काढली जात नाही. हे बघा, आठवणीने वापरली गेलेली ही साडी. म्हणून आता काल सुद्धा मला एक ब्लाऊज पीस इतका सुंदर भरलेला आहे, छान आहे ब्लाऊज पीस. त्यांनी त्यांच्या घरातलं कुंकुमार्चन ठेवलं होतं आणि हळदीकुंकू केलं होतं, त्याच्यात तुम्ही ती रांगोळी बघितली की नाही. अहो गॅस ठेवून आले, तर याबद्दल आता नंतर बोलूया बरं का. तर त्यांनी पण छान गॅसवर तवा ठेवून आले, वास यायला लागलाय. तर त्यांनी पण खूप छान ब्लाऊज पीस भरलेले आहेत, तर तोही मी शिवून घेणार आहे. तर छान द्या देताना. आता तुमच्या आवडीची गोष्ट मी तुम्हाला दाखव, डोसा नाश्ता करणं चालू आहे, कारण 11 वाजता जायचं आहे मला कुंकुमार्चनला. तर आता मीही नाश्ता करून घेते आणि काकांना सुद्धा मी आता नाश्ता देते. थडाथड भांडी पड. तर तुम्हाला माहिती आहे ना डोसा प्रीमिक्समध्ये काय काय घातलंय, मी सांगते. चला आता परत एकदा, खूप दिवसांनी फोन आलाय ग तुझा, फोन बघ. तर हे डोसा प्रीमिक्स मी करून ठेवलं होतं. डोसा प्रीमिक्समध्ये मी काय काय करते, तर ज्वारीचं पीठ घालते आणि थोडंसं हरभरा डाळ, हरभऱ्याचं पीठ, गहूचं पीठ, पुन्हा उडदाचं पीठ, म्हणजे हे सगळं मी आणते दळून एकत्रच. त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे बघा, आता दळून आणताना सुद्धा त्याच्यात जिरे, धने, ओवा, मेथ्या आणि लवंगा घातलेले आहेत. आणि आत्तासुद्धा पीठ भिजवताना याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट काय घातलेला आहे मी, तर रवा घातलेला आहे, म्हणजे तव्याला लागत नाहीत, डोसे चटचट उठतात, मस्त मोठे घालता येतात. आणि आज माझ्याकडे ताकाचं पाणी नव्हतं, म्हणून मी टॉमॅटो छान घातलेला आहे. पाणी, टॉमॅटो, ढबू मिरची, थोडा मी आज कांदा घातलेला आहे तोंडाला चव यावी म्हणून, आणि काय आहे, कोथिंबीर आहे, जिरा आहे, ओवा आहे, मीठ आहे, हिंग आहे, हळद आहे. तर एवढं मी सगळं हे मिक्स करून एक अर्धा तास ठेवलं होतं माझं आवरून झाल्यावरती.
आता मी ही अशी कन्सिस्टन्सी लागते बघा, छान आहे ना. आणि रवा घातल्यामुळं काही टेन्शन नसतं, मस्त गरगरीत आपल्याला डोसे घालता येतात, भूकही भागते. आणि म्हणून आम्ही रोज रोज डोसेच करून खातो. तुम्ही पण डोसे करून खा. आणि तुम्ही मला विचारलं की मॅडम तुम्ही नवरात्र आहे तर कांदा लसूण खाता का, मी तुम्हाला खरं सांगू का, मी मेसचा डबा मागवते, कंटाळा आजकाल मला स्वयंपाक करायचा कंटाळा. तर त्यामुळे मग मेसच्या मावशीनं काय सांगत बसू का, कांदा लसूण घालू नका, कांदा लसूण घालू नका. मन चंगा तर सभ काय म्हणतात, मन निर्मळ तर काय करील साबण असलं काहीतरी म्हणतात, किंवा आपलं मन छान आहे ना, पवित्र आहे ना, मग ठीक आहे सगळं. आणि बाकीची सगळी कामं आपण छान करतो, सकारात्मक करतो. म्हणजे तर मला असं वाटतं की तुम्ही काय खाता काय पिता याच्यापेक्षा सुद्धा तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही लोकांशी कसं वागता, तुम्ही किती सकारात्मक वागता, हे सगळं महत्त्वाचं आहे. तुम्ही निगेटिव्ह विचार करता का, लोकांशी निगेटिव्ह वागता का, लोकांना दुखवता का, नाही ना, मग ते तसं तुम्ही काही करत नसेल. आणि कांदा लसूण हे तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या शरीरामधलं नको असलेले द्रव्य म्हणायचं त्याला, आमद्रव्य म्हणायचं, किंवा त्याला आपण न पचलेले आम पदार्थ म्हणतो, ते काढून टाकायला मदत होते. तर तुम्हाला एक सांगायचं, तर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कांदा लसूण जास्त महत्त्वाचा आहे, कारण की शरीराला डिटॉक्स पण करावं लागतं ना, शरीरातली विषद्रव्य काढून टाकावी लागतात, न पचलेली केमिकल्स वगैरे जी असतात, तर मग हे सगळं काम लिव्हरच करत असतं, मग लिव्हरला सुद्धा काहीतरी बूस्ट पाहिजे ना, तर कांदा लसूण हे बेस्ट डिटॉक्स आहे. तर त्यामुळे मला तरी कांदा लसूणाचं काही अपथ्य नाही आहे. मी माझे विचार मांडत असते, तुमचे विचार तुम्ही मांडू शकता. आणि तुम्ही मला हेही म्हणालात की मॅडम तुम्ही हे जे अशा पद्धतीने वागता बोलता त्यामुळे पिढी बिघडेल पुढची आणि काहीच पाळणार नाही असं म्हणता तुम्ही, तर मला असं वाटतं की तसं काही नाही आहे. चांगलं माणूस बनणं हे जास्त महत्त्वाचं आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगले विचार पेरायचा मी प्रयत्न करत असते. पूर्वीचे विचार काही चुकीचे आहेत असं नाही, पूर्वीचे संस्कारसुद्धा कसे होते माहिती का, त्या त्या काळानुरूप होतं ते सगळं. काळ बदललेला आहे, सगळेजण बाहेर राहत असतात, तर त्यामुळे आपण तशा सगळ्यात जुन्या गोष्टी तशाच नेऊ शकत नाही, पण त्याला चांगलं रूप देऊन आपण नक्की त्या सगळ्या प्रथा पाळू शकतो असं मला वाटतंय. तर चला आता आपण बघूया, डोसा इथे निघालेला. तुमच्याशी गप्पा मारत मारत किती मिनिटं गप्पा मारली बघा, अरे बाबा बाबा भरपूर मारली की आता, जळला का काय हा डोसा माझा, एवढा वेळ गप्पा मारतात काय हो. नाही, मस्त जाळी सुटलेली आहे, गॅस लहानच ठेवलेला आहे, मस्त जाळी सुटलेली आहे. आणि तुम्हाला आणि एक मी सांगते, मी इथे मस्त आत्ता ताजी ताजी चटणी केलेली आहे, कारण माझी काल त चटणी संपली होती. तर ही चटणी मी कशी केली तर तुम्हाला सांगते, तर ह्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही, ह्याच्यामध्ये अर्धा कांदा, एक टोमॅटो, खोबरं, ओलं खोबरं होतं माझ्याजवळ, आणि ढबू मिरची, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व घातलेलं आहे, बाकी काहीच घातलेलं नाही याच्यामध्ये. मग जिरं घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कढीपत्त्याची चटणी तयार असते केलेली, तर तीच थोडीशी मिक्स केलेली आहे. तर आता काकांनाच विचारूया आपण की कसं झालेली आहे चटणी आणि डोसा. तर या तुम्ही बघा, मस्त आहे बघा, किती सुंदर कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि काय होतं, ढबू मिरची, कांदा, टोमॅटो घातल्यामुळे ना खूप जास्त होते, ह्याच्यात आंबट दुसरं काही घातलेलं नाही आहे, खूप जास्त होते ही चटणी. फार सुंदर सुंदर वास तर काय घमघमाट यायला लागलेला आहे. या हो या हो या हो, तुमच्यासाठी चटणी केलेली आहे. आता मी लोणी करणार होते पण आता माझ्या हाताला टाईम मिळेना, तर चटणी तुम्ही फर्स्ट क्लास खाऊ शकताय आणि मला सांगू शकताय कशी झालेली आहे चटणी. पहिलं चटणी आहे काय, भाजी आहे, डोसा घालतो की बघा चटणीची चव आधी. डोसा घालणार की
मिठाचं काय माझं जमतच नाही बाबा, मिठाचा घोळच आहे सगळा माझा. ते शेंदे लोण आहे ना हो, त्यामुळे ते शेंदे लोणचा प्रॉब्लेम आहे. मग ठीक आहे, थांबा आणि एकदा गुर्र करू काय मीठ घालून जरा. आणि तुम्हाला कमी लागलं तरी मला काही वेळेला जास्त लागते, दोघांच्या मिठाचा अंदाज वेगळा आहे आजकाल. तर त्यामुळे जरा मीठ घालून द्या, हे घ्या मीठ, हे जरा मीठ. मिठाचं नवीन भांडं आणलेलं आहे सुंदर सुंदर, जरा हलवून घ्या. ते हॉटेलमध्ये काळी मिरी पूड आणि मीठ जे वेगळं ठेवतात ना, ते म्हणूनच ठेवतात बरं काय, कारण प्रत्येकाला मीठ वेगळ्या पद्धतीने लागतो. त्यामुळे काळी मिरी पूड, कुणाला तिखट पाहिजे त्यांनी काळी मिरी पावडर घालून घ्यावी, ज्यांना मीठ पाहिजे त्यांनी मीठ घालून घ्यावं. जरा प्लीज तुम्ही जरा त्या मामांना देऊन येता काय, थोडं थोडंसं काहीतरी आहे, पाणी पण द्या हां त्यांना प्लीज, माझ्या हाताला जरा वेळ नाही हो. हां तसंच देऊन या त्यांना, खातात ते व्यवस्थित. हां चटणी काढून ठेवला बरं झालं, थँक्यू व्हेरी मच. बरं झालं चटणी काढून ठेवला. ओके ओके ओके. चला आता दुसरा डोसा आपण घालूया. तुम्हाला माहिती आहे फारसं काही तेल घालावं लागत नाही, कारण हा माझा आता तवा सेट झालेला आहे, त्यामुळे मी बदलत नाही. खरं तर नवीन आणायला पाहिजे, आता हा इथं खोल व्हायला लागलेला आहे, पण सेट झाला आहे ना त्यामुळं बदलत नाही. चला मावशी, तुमचा काय उपवास बिपवास आहे का? ठीक आहे या मग टेस्टला, या घ्यायला या चहा बरोबर थोडंसं काहीतरी. हां या. चला हेच आमच्या घरातली रोजची माणसं, खाऊन घे ग गरम गरम. चला आता आम्ही पण नाश्ता करते आणि बाहेर जाते. आता सगळ्यांची पोटं भरली, मस्त झालं, आता आपणही पोट भरावं आणि मगच जावं. भुकेल्या पोटी जायला जमत नाही, गोळ्या घ्यायच्या असतात ना. काय सुंदर झालं आहे ना खरंच.